बाजाराव शिवाजी साळुंके, राणा निगडे बंधन, तालुका जिल्हा सातारा। मी पहिल्या प्रथम ऑपरेशन करूच नका म्हणले, पण आजच्या फॅमिलीने सुद्धा सांगितलं ऑपरेशन करूच नका, कारण की ती खात्री देता येत नव्हती। तुम्हाला त्रास काय होत आधी? मला त्रास बसायचा होता, मुंग्या येतोय पायाला, कमरेपासून दोन्ही पायाला पाठीमागची शीट ठणकायचे, मुंग्या यायचे, बदल व्हायचे, चालता येत नव्हतं व्यवस्थित। ऑपरेशन करून आता एक 5-6 दिवस झाले, आज तुम्ही डिस्चार्ज आहेत। ऑपरेशन करून तुम्ही किती लवकर चालू लागले? का ऑपरेशन सगळं चालू लागलो। कसं चालू लागलं? चालून तरी दाखवा ना, लोकांना विश्वास कसा बसणार की तुम्ही चालतात? एक नंबर। वा वा, असा मोकडा सुट्टा चालता येतो का तुम्हाला आधी? नाही ना, नाही बसता येत नाही, चालतंय वेद नव्हतं। त्यांचं एक मोठा ऑपरेशन झालंय, जेवढे लोक आता इथे बसलेले आहेत, सर्वात मोठा ऑपरेशन त्यांचं म्हणाला तर हरकत नाही। त्यांचं मणकेला मोठ्या प्रमाणात झीज, बाक, शिरदाब, हार्ट ठिसूळ सर्व प्रकारचे प्रॉब्लेम होता, म्हणजे एक पेशंट मध्ये मल्टिपल प्रॉब्लेम्स होत होत्या। आणि त्या ऑपरेशन करून मग त्यांचं एक क्लिप लावून मणका बऱ्यापैकी सरळ करण्यात आलेला आहे। ही सर्वात जास्त मोठ्या क्लिप लावल्या त्यांना, आणि 8 स्क्रू टाकून ते नीट करण्यात आलेलं आहे। तर सर्वात महत्वाचा विषय आहे की काका आता बरे आहेत, वयस्कर अजून सुद्धा क्लिअर आहेत, 72 त्यांचं वय आहे, आणि त्यांना आनंद वाटतोय, आनंद पुष्कळ आनंद वाटतो। ईश्वराला अशी डॉक्टरांना सबुद्ध देऊन जास्तीत जास्त त्यांच्या हातून ऑपरेशन व्हावेत अशीच परमेश्वराकडे प्रार्थना करतो। तर काका, असं बाकी लोकांना गॅरंटी सारखं दिलं होतं की आपल्याकडे एक सुद्धा पेशंट ऑपरेशन मध्ये धक्का बसल्यामुळे फेल झाला नाही, तुम्हाला पण तसे सांगितलं गेलं की तुम्ही चालू शकणार, गॅरंटी आहे, तुम्ही झोपून राहणार नाही, तुम्हाला सांगितलं होतं। पूर्ण गॅरंटी मला दिली होती, संपूर्ण गॅरंटी दिली, म्हणून तुम्ही खात्रीने इथं आलो आणि आपली ट्रीटमेंट घेतल्यानंतर एक महिन्याभरात तुम्ही मला बोलवलं। मला आनंद वाटते, आनंद म्हणजे खूप आनंद झाला।